आता ते जरांगे पाटील आहेत का जरांगे पाटीलांच्या मागून कोणीतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे, कारण निवडणुका तोंडावरती असताना ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू होत आहेत हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही। 25 डिसेंबरला ते काय सँटाक्लॉज म्हणून येणार आहेत का? बघू आता काय करतात। त्यांनी बरोबरच सांगितलं, माझ्या पाठीमागं शक्ती आहे, मराठा सामान्य मराठ्यांची शक्ती, कारण दुसरी शक्ती फिकती इकडं काही करत नाही आपल्यापाशी। आणि ते क्रिप्टन फिप्टन मी वाचत नाही, कारण ते वाचून मनुष्य एवढा बोलू शकत नाही, लिहून दिल्यावर मग सुखत असतो। ही मराठा समाजाची वेदना आणि भावना मी मांडतो आहे। इथं कोणी लिहून देणार आपल्यापाशी टिकू शकत नाही, कारण कोणत्या राजकारण्याचा त्याच्यात काही संबंध नाही, त्यांना जवळ येऊ याचा सामान्य मराठी आहेत आणि सामान्य मराठी लढा जिंकणार आहेत आणि सामान्य मराठी आहेत म्हणूनच हा लढा इथपर्यंत आला नसता, आला नसता।